अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये। उद्या आहे 10 जुलै, अर्थातच आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या किंवा आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे, जे म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणत्या अशा 3 वस्तू आहेत ज्या चुकूनही खाऊ नयेत, आणि आषाढी एकादशीचे तुळशी संबंधित कोणते असे नियम आहेत जे आपण आवर्जून पाळावेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, आणि प्रत्येक पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशी असं म्हणतात। एक महिन्यामध्ये 2 म्हणजेच 12 महिन्यामध्ये 24 एकादशी पडत असतात, आणि या 24 एकादशी आपण पकडतही असतो। वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला अत्यंत महत्त्व आहे, त्यातल्या त्यात आषाढी एकादशी म्हणजे हा खूप मोठा सण असा मानला जातो। इतरांसाठी जसं दसरा आणि दिवाळी असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशी हा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। आणि पंढरपूरला तर आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून अनेक भाविक भक्त पायी वारी करत विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात। आणि आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी 2 वर्षांच्या नंतर वारीची संधी आहे। तर बघा, इतकं महात्म्य हे आषाढी एकादशीचं आहे। आषाढी एकादशीला मोठी एकादशी असंही म्हणलं जातं, आणि प्रत्येक घरातील, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास पकडत असते। पण काही कारणामुळे काही जण उपवास करू शकत नाही, ते आजारपण असेल किंवा इतर कारण असेल, आषाढी एकादशीचा उपवास करू शकत नाही। तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून टाळावं ते म्हणजे नंबर 1ला आहे मांसाहार। या दिवशी मांसाहार खाऊ तर बिलकुलच नाही, शक्य झाल्यास त्याला स्पर्शसुद्धा करू नये आणि आपल्या घरात आणूसुद्धा नाही। आणि जे लोक उपवास करणार आहेत ते तर खाणारच नाही, पण जे उपवास करणार नाही आहेत त्यांनी मांसाहार आवर्जून आणि आवर्जून या दिवशी टाळावा। आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायामध्येच नव्हे तर हिंदू धर्मामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे। आषाढी एकादशी ही अत्यंत पवित्र मानली जाते, त्यामुळे या दिवशी नॉनव्हेज किंवा मांसाहार किंवा मांसाहारातला कुठलाही पदार्थ खाणं हे कटाक्षाने टाळावं। नंबर 2ला आहे कांदा आणि लसूण। कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थ आहेत। आपल्या घरामध्ये जेव्हा कोणतेही सण वार असतं किंवा आपण पारायण करतो आहे आणि देवाला नैवेद्य दाखवतो आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण कांदा आणि लसणाचा वापर करत नाही। त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर इतर एकादशीच्या दिवशीसुद्धा कांदा लसूण खाणे अवश्य टाळावं। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे या दिवशी तुळशीपत्र तोडू नये। स्त्रियांनी जर एकादशीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीसुद्धा स्त्रियांनी तुळशीपत्र तोडू नये। तुम्हाला जर तुळशीच्या पानांचा अभिषेक करायचा आहे एकादशीच्या दिवशी, तर ते तुम्ही आदल्या दिवशी पानं तोडून ठेवू शकता, पण एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये। त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशी आणि रविवार, एकादशी कुठलीही असो, एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये। हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना माहिती नसेल। तर एकादशीला आणि रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये। याचं कारण जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी अन्नदान करू नये ही सुद्धा एक प्रथा आहे, आणि ते सुद्धा आपण पाळायलाच हवी। एकादशीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात हे तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी एक शॉर्टमध्ये सांगते। अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत। या ग्रंथाचं दर एकादशीला, प्रत्येक एकादशीला पारायण सर्वांनी करावं आणि याचा अनुभव घ्यावा। त्यानंतर परमपूज्य मोरेदादांनी दिलेला पांडुरंगाच्या मंत्राचा या दिवशी जप करावा। तो मंत्र आहे श्रीवत्सं धारायण मक्षी मुक्तामाला षडाक्षरम। या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्ही या दिवशी करू शकता। त्याचबरोबर श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, या स्तोत्राचा पाठसुद्धा या दिवशी तुम्ही आवर्जून करा। त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर 1008 तुळशीपानांचा अभिषेक तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर आवर्जून करा। त्याचबरोबर 3 वेळेस पुरुष सूक्त म्हणून सुद्धा तुम्ही या मूर्तीला अभिषेक करू शकता। तर फक्त एवढीशी आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।